नमस्ते मैत्रिणींनो, टेस्टी रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले साबुदाण्याची कुरडे. तर मैत्रिणींनो, मी इथे 8 ते 9 तास साबुदाणा भिजत घातलेला आहे. तर आता आपण या साबुदाण्याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं. तर या साबुदाण्याच्या बरोबरीनं आपण इथे पाणी घालून घेऊया. साबुदाण्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घाला इथे. हे बघा मैत्रिणींनो, मी इथे पाणी ठेवलेले आहे. आपण याच्यात मीठ घालून घेऊया साबुदाण्याला जेवढं पाहिजे तेवढं. आपण या पाण्याला उकळू देऊ. आता हे बघा मैत्रिणींनो, इथे पाण्याला उकळी आली आहे. आता मी हा साबुदाणा याच्यामध्ये घालून घेते. आणि साबुदाणा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजू द्यायचा आहे याच्यामध्ये पाण्यामध्ये. आता छान उकळी देऊ आपण. हे बघा मैत्रिणींनो, आपला साबुदाणा आता याच्यात शिजतच आला आहे. अजून आपण 5 ते 10 मिनटं याला शिजून घेऊयात. हे बघा, थोडा थोडा दिसतो आहे तो ट्रान्सपरंट. पूर्ण हा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की समजून जायचं आपला साबुदाणा हा आता तयार आहे म्हणून. हे बघा मैत्रिणींनो, आपला साबुदाणा छान आता हा शिजलेला आहे. हे बघा कसा ट्रान्सपरंट दिसतोय. तर आता आपण काय करूया, त्याला मी थोडस, आता मी याला उतरून घेणार आहे मैत्रिणींनो, आणि थोडं याला थंड होऊ देणार आहे. आणि मिक्सरमध्ये याला पूर्ण बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे पुरणयंत्र असलं तर तुम्ही पुरणयंत्रामध्ये बारीक करू शकता. मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता. हे बघा मैत्रिणींनो, या प्रकारे मी हे असं बारीक करून घेतलंय मिक्सरमध्ये. तर मी त्याच्या घेतला आहे, मी याला ही शेवाची प्लेट लावली आहे, त्याच्यामध्ये आता मी टाकून घेते हे. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्या कुरड्या टाकून घेऊया. अच्छा, थोड्या हेच येऊ द्या मैत्रिणींनो, काही प्रॉब्लेम नाही त्याला. दिसतंय व्यवस्थित. हे बघा मैत्रिणींनो, या प्रकारे आपले साबुदाण्याच्या कुरड्या तयार आहेत. तर मैत्रिणींनो, आपण 2 दिवस सुकू देऊ उन्हामध्ये, किंवा फॅनच्या हवेत पण सुकवल्या तरी चालतात. नंतर त्याला 1/2 तासाने उलटून घ्या, म्हणजे त्या एकसारख्या लवकर सुकतील. तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टी रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.